सराव संच 1.4 मधला सातवा प्रश्न सोडवायचा आहे. आपल्याला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे, कृती पूर्ण करायची आहे. आकृतीमध्ये रेख पी क्यू समांतर रेख डीई, एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एफ इज इक्वल टू बरोबर 20 एकक. जर पी एफ बरोबर 2 डीपी आहे तर एरिया ऑफ चौकोन डीपी क्यूई काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा, असा प्रश्न आहे. तर इथे आकृतीमध्ये पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पी क्यू आणि डी समांतर आहेत. इथे आहे पी क्यू आणि इथे आहे डी, तर हे समांतर दिलेले आहेत. त्याच्यानंतर पी क्यू एफ हा जो त्रिकोण आहे तो पहा, इथे निळ्या रंगाने दाखवलेला आहे. तर याचं क्षेत्रफळ आपल्याला इथे दिलेलं आहे. याचं क्षेत्रफळ 20 दिलेलं आहे, चौरस एकक. चौरस एकक असं पाहिजे इथे, चौरस एकक. जर पी एफ बरोबर 2 डीपी, पी एफ बघा, ही पी एफ जी आहे तर याची जी लांबी आहे ती डीपीच्या डबल आहे, याच्या डबल याची लांबी आहे, हे लक्षात घ्या. डबल ओके, म्हणजे हे एक्स घेतलं इथे, याची लांबी जर एक्स घेतली तर याची डबल म्हणजे 2x होणार. पुढे घेतलेली आहे ती पहा. हा, आणि आपल्याला आता काय करायचंय पुढे, तर चौकोन डी पी क्यू ई पहा, वेगळ्या रंगाने दाखवतो, हिरव्या रंगाने दाखवतोय चौकोन डी पी क्यू ई. कुठे आहे पहा, इथे पहा, डी पी क्यू ई. तर असा हा जो चौकोन आहे, तर या चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. हा लक्षात येतोय का, इथे पहा रेखांकित केलेला आहे. आता मी हा रेखांकित करतोय, रेखांकित केलेला आहे, याचं क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे. ओके, आता आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. पहा, एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एफ बरोबर 20 एकक, पी एफ बरोबर 2 डीपी, डीपी बरोबर एक्स मानू. इथे पहा, डीपी बरोबर एक्स मानलं तर हे पी एफ डबल आहे त्याच्या, त्यामुळे पी एफ बरोबर 2x होणार. पी एफ बरोबर काय होणार, 2x होणार, हे लक्षात घ्या. आता पुढचा भाग पहा, डी एफ बरोबर डी एफ, इथे पहा आकृतीमध्ये डी एफ बरोबर डीपी अधिक पी एफ होणार. डीपी अधिक पी एफ म्हणजे इथे चौकटीत येणार आहे पी एफ. ओके, आता आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. डीपी ची किंमत इथे आहे पहा एक्स आहे, आणि पी एफ ची किंमत इथे आहे 2x आहे. आणि एक्स आणि एक्स आणि 2x 3x झाले, एक्स आणि 2x 3x झाले. ओके, आता पुढचा भाग पहा, त्रिकोण एफ डी ई व त्रिकोण एफ पी क्यू मध्ये पहा, एफ डी पहा कुठे आहे, एफ डी ई म्हणजे हा मोठा त्रिकोण, आणि त्रिकोण एफ पी क्यू म्हणजे हा छोटा त्रिकोण, निळा दाखवलाय तो. हा, तर या दोन त्रिकोणांचा आता इथे विचार करायचा आहे. तर याच्यामध्ये कोण एफ डी ई पहा, एफ डी ई हा कोण, इथे मी ब्लॅक स्पॉट दिलेला आहे पहा, हा कोण एकरूप कोण, संगत कोण घ्यायचा म्हणजे हा येणार, लक्षात घ्या एकरूप कोण हा येणार, कारण ह्या समांतर रेषा आहेत, या समांतर रेषा आहेत, ह्या पहा अशा समांतर रेषा आहेत, आणि ही छेदिका आहे, त्याच्यामुळे हा कोण आणि हा कोण हे संगत कोण झाले, लक्षात ठेवा. त्यामुळे हा कोण संगत कोण झाले तिथे घेतलेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला कोणाचं नाव लिहायचं आहे, या कोणाचं नाव लिहायचं आहे, एफ पी क्यू, म्हणजे इथे चौकटीत येणार एफ
पी क्यू आता पुढे पहा हे संगत कोण येणार याला कारण तसा एफ ई डी पहा एफ ई डी इकडचा तर याचा देखील हा संगत कोण आहे पहा म्हणजे इकडच्याच नाव येणार एफ क्यू पी एफ क्यू पी आणि याच कारण लिहायचं आहे पुढे संगत कोण हे पहा दोन्ही ठिकाणी येणार आहे कारण लिहायचं आहे संगत कोण ओके आता पुढे पहा म्हणून त्रिकोणी एफडी त्रिकोणी एफडी आणि एफपी क्यू मध्ये हे दोन संगत कोण एकरूप झाले म्हणून ते कोको कसोटीने समरूप झाले आणि म्हणून पुढच्या स्टेपला लिहिलेलं आहे त्रिकोण एफ डी समरूप त्रिकोण एफ पी क्यू कोको कसोटी तर हे दोन त्रिकोण समरूप झाले दोन संगत कोण एकरूप झाल्यामुळे कोको कसोटीनुसार ते समरूप झालेले आहेत मग समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतकं असतं तर हा आपल्याला प्रमेय झालेला आहे आणि म्हणून इथे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतकं इतकं गुणोत्तर घ्यायचं आहे या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं एफ डी ईच पहा एफ डी ई तर याची माहीत असलेली बाजू आपल्याला इथे डीएफ माहिती आहे वरती शोधून काढलेली आहे इथे पहा ई आणि म्हणून इथे डीएफ वर्ग घ्यावं लागेल डीएफ वर्ग आणि मग एफ पी क्यू ची संगत बाजू येणार आहे एफ पी क्यू ची संगत बाजू येणार आहे पी एफ त्यामुळे इथे येणार आहे पी एफ वर्ग आता इथे किमती ठेवायची आहे डीएफ ची किंमत आहे 3x त्याचा वर्ग पीएफ ची किंमत आहे 2x त्याचा वर्ग इथे वरती किमती आहेत पहाया पीएफ ची इथे आहे आणि डीएफ ची इथे आहे तर या किमती ठेवायच्या त्यांचे वर्ग घ्यायचे आहेत आता वर्ग केल्यानंतर इथे 3 चा वर्ग 9 आणि 2 चा वर्ग 4 येणार आणि हे x वर्ग कॅन्सल होती आता पुढची स्टेप पहा पुढची स्टेप पहा तर इथे एरिया ऑफ त्रिकोण एफडी ची किंमत काढायची आहे त्यामुळे हा एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू आहे तो इकडे गुणिले होणार तेच इथे केलेलं आहे एरिया ऑफ त्रिकोण एफडी बरोबर 904 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू एफ पी क्यू आणि मग पुढे पहा 904 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू तर आपल्याला तो दिलेला इथे 20 एकक त्यामुळे आपल्याला इथे किंमत ठेवावी लागेल 20 किंमत ठेवायची आहे 20 इथे येणार आता याला सोपं रूप द्यायचं आहे आपल्याला पहा इथे 4 ने भाग घालवूया आपण इथे 4 1 4 आणि इथे 4 5 20 आणि त्यामुळे 9 5 45 येईल इथे उत्तर मात्र त्याला एकक लिहायचं आहे एकक दिलेल नाही म्हणून 45 एकक लिहायचं आहे ओके आता पुढील भाग पहा आपल्याला या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आता पुढील भाग एरिया ऑफ चौकोन डी पी क्यू ई हिरव्या रंगाने रेखांकित केलेला भाग पहा म्हणजे मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळातून लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण एफ डी वजा एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू होणार आहे आता इथे किमती ठेवा एरिया ऑफ त्रिकोण एफ डी एफ डी ई इथे काढलेले आहे पहा 45 उत्तर आलेलं आहे आणि त्याच्यातून हे एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू इथे दिलेलं आहे पहा 20 तर ते त्याच्यातून वजा करायचे आहेत म्हणजे 45 वजा 20 होईल त्यामुळे उत्तर इथे मिळणार आहे 25 आणि त्याला एकक लिहायचं आहे चौरस एकक किंवा एकक वर्ग चौरस एकक तर ही आपल्याला जी कृती आहे तर ती अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करायची आहे हे लक्षात घ्या संकीर्ण प्रश्न संग्रह एक तर त्याच्यामधला
पहिला प्रश्न इथे आहे स्क्रीनवर, खालील उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडा असा प्रश्न आहे। तर त्याच्यामधला पहिला प्रश्न पहा, जर जर त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये एकास एक संगती एबी छेद क्यूआर बरोबर बीसी छेद पीआर बरोबर सीए छेद पीक्यू, तर खालील पैकी सत्य विधान कोणते असं म्हटलेलं आहे। आता इथे दोन त्रिकोणामध्ये आकृत्या दाखवलेल्या आहेत, दोन्ही त्रिकोणामध्ये संगत बाजू प्रमाणात दिलेले आहेत। संगत बाजू बघा, एबी छेद क्यूआर निळ्या रंगाने दाखवतो, एबी छेद क्यूआर हे संगत बाजूचं गुणोत्तर आहे। त्याच्यानंतर बीसी छेद पीआर लाल रंगाने दाखवतो, पहा बीसी छेद पीआर म्हणजे संगत बाजूंचं गुणोत्तर आहे। आणि तिसरं पहा हिरव्या रंगाने दाखवतो, सीए छेद पीक्यू हे गुणोत्तर। तर ही तिन्ही गुणोत्तर समान आहेत, याचा अर्थ या तिन्ही संगत बाजू प्रमाणात आहेत आणि त्याच्यामुळं हे दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार समरूप आहेत। पण आता समरूपता लिहित असताना आपल्याला त्रिकोणांचे शिरोबिंदू जे आहेत ते एकास एक संगतीत घेऊन ते चिन्हात आपल्याला लिहावं लागतं हे लक्षात येणं गरजेचं आहे। तर तुम्हाला इथं माहिती असणं गरजेचं आहे की इथे ए ची एकास एक संगती कोणाशी आहे ते समजायला पाहिजे। ए ची एकास एक संगती क्यू शी आहे, बी ची एकास एक संगती आर शी आहे आणि सी ची एकास एक संगती पी शी आहे। मग कोणतं विधान सत्य येणार पहा, त्रिकोण पी क्यू आर म्हटलेला आहे, पहा इथे ए ची एकास एक संगती क्यू शी आहे, त्याच्यानंतर बी ची एकास एक संगती आर शी आहे, आणखीन सी ची एकास एक संगती पी शी आहे। तर यानुसार घ्यावं लागेल। इथे पी क्यू आर म्हटले बघा, पी क्यू आर असं जर घेतलं तर इकडे आपल्याला वाचताना सी ए बी या क्रमाने घ्यायला पाहिजे, तर इथे तसं नाही आहे त्यामुळे पहिलं विधान असत्य आहे। दुसरं पहा, पी क्यू आर आणि सी ए बी, आता दुसरं विधान आपल्याला समजावून घ्यायचं आहे। पहा दुसऱ्या विधानासाठी पी क्यू आर पहा, इकडे पी क्यू आर हा क्रम दिलेला आहे बरोबर, इथून सुरुवात झालेली आहे। तस इकडे पण घेताना पहा सी ए बी असा क्रम घ्यायला पाहिजे आहे का, पहा पी क्यू आर सी ए बी आहे इथे, त्यामुळं उत्तर आपलं इथे मिळालेलं आहे। विधान सत्य कोणतं आहे तर बी, पर्याय बी येणार आहे। ओके तर आता त्याच्यानंतर पुढचं विधान आपल्याला पाहायचं आहे, दुसरा प्रश्न स्क्रीनवर पहा। जर त्रिकोण डी एफ व त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण डी एकरूप कोण क्यू कोण आर एकरूप कोण ई, तर खालील पैकी असत्य विधान कोणते म्हटलेलं आहे। असत्य विधान म्हणजे चुकीचं असणारे विधान आपल्याला शोधायचं आहे। तर आता या दोन त्रिकोणामध्ये आकृतीमध्ये पहा, तर हे जे दोन त्रिकोण आहेत तर ते कोको कसोटीनुसार समरूप आहेत हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे। कोणत्या कसोटीनं समरूप आहेत, कोको कसोटीनं समरूप आहेत, दोन संगत कोण एकरूप असल्यामुळं आणि अर्थातच त्यांच्या संगत बाजू प्रमाणात येणार आहेत। संगत बाजू कोणत्या हे लक्षात येणं गरजेचं आहे। डीई ची संगत बाजू आहे क्यू आर, लक्षात ठेवा इथे दिसतंय आपल्याला तिथे आकृतीमध्ये। त्याच्यानंतर ईएफ ची इथे संगत बाजू आहे आरपी, आणखीन डीएफ ची संगत बाजू आहे क्यूपी, हे लक्षात घ्या। तर या संगत बाजू
प्रमाणात आपण घेऊ शकतो। आता याच्यापैकी दोनच जोड्या इथे प्रमाणात घेतलेले आहेत हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे। मग कोणत्या दोन जोड्या घेतलेल्या आहेत हे लक्षात यायला पाहिजे। इथे पहा, तर हे त्रिकोण एकास एक संगतीनं, कोणत्या एकास एक संगतीनं समरूप आहेत ते लिहिता आलं पाहिजे। तर इकडून सुरुवात केली आपण, डीई एफ असा जर वाचला हा त्रिकोण डीई एफ, तर समरूप त्रिकोण हा पहा डीई एफ वाचला तर हा क्यू आर पी असा वाचावा लागतो, क्यू आर पी। आता पहिलं विधान सत्य आहे का असत्य आहे ते आपल्याला शोधावं लागेल। पहिलं विधान पहा, ई एफ छेद पी आर, इथे पहा ई एफ छेद पी आर बरोबर डीएफ छेद पी क्यू आहे का पहा, डीएफ छेद पी क्यू आहे, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे। आपल्याला असत्य विधान शोधायचं आहे, पहिलं विधान इथे सत्य आहे। आता पुढचं विधान आपण पाहू, आपल्याला असत्य विधान शोधायचं आहे। डी छेद पी क्यू पहा, डी छेद पी क्यू हे होऊ शकत नाही। पहा इकडे डी पहा, डी ची संगत बाजू पी क्यू येत नाही, इथे पहा इथे डी आहे तर हिची संगत बाजू क्यू आर आहे, पण ही पी क्यू नाही आहे लक्षात ठेवा, त्या संगत बाजू नाही आहेत आणि हे गुणोत्तर घेतलेलं आहे म्हणजे हे विधान असत्य आहे, दुसरं विधान असत्य आहे, लक्षात आलं का। आणि दुसरं विधान असत्य असल्यामुळं आपलं उत्तर जे आहे ते इथे बी मिळणार आहे, डी छेद पी क्यू बरोबर ई एफ छेद आर पी। तर हे असत्य विधान आहे म्हणून त्याचा पर्याय आपल्याला लिहावा लागेल। त्यातला तिसरा प्रश्न पहा, त्रिकोण एबीसी व त्रिकोण डी एफ मध्ये कोण बी एकरूप कोण ई, कोण एफ एकरूप कोण सी, म्हणजे बरोबर माप इथे दिलेले आहेत, मापे बरोबर दिले आहेत, कोण एफ बरोबर कोण सी आणि ए बी बरोबर तीन डी, तर त्यात दोन त्रिकोणाबाबत सत्य विधान कोणते असं म्हटलेलं आहे। तर इथे संबंध कसा दिलेला आहे पहा, बी आणि ई एकरूप दिलेले आहे, इथे सारख्या कोणाने दाखवलेले आहेत पहा, बी आणि ई हा कोण एकरूप आहे, त्याच्यानंतर हा सी आणि एफ हे दोन कोण एकरूप आहेत, माप समान दिलेत म्हणजे ते एकरूप आहेत, म्हणजे कोको कसोटीनं हे दोन त्रिकोण समरूप झाले लक्षात ठेवा। मात्र ए बी ची लांबी जी आहे ती डी च्या तिप्पट आहे, म्हणजे ही जर एक्स लांबी असेल तर ही तीन एक्स असणार आहे, याच्या ही तिप्पट आहे, म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप आहेत पण एकरूप होऊ शकणार नाहीत, कारण याच्यापेक्षा हा तिप्पटीनं मोठ्या लांबीचा आहे आणि म्हणून इथे आपल्याला पर्याय मिळणार आहे, बघा कुठले येणार, ते एकरूप नाहीत आणि समरूपही नाहीत हे होणार नाही, ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत हे उत्तर येईल, ते समरूप आहेत पण एकरूप नाहीत। ओके हा